आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. विशिष्ट म्हणजे सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा लॉकडाऊन करण्याच्या बाबतीत प्रशासनाचे विचार सुरू होते आणि याबाबत आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख सोहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 22 जुलै मध्यरात्रीपासून 30 जुलैपर्यंत 8 दिवसांसाठी जिल्हा पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनला जनतेनं प्रतिसाद देऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यास सहकार्य करावं असं आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. आतापर्यंत कोविड बाधित रुग्णांची संख्या 332 पर्यंत पोहोचलेली आणि ग्रामीण भागामध्ये देखील हा आकडा मोठा आहे. जवळपास 1000 पेक्षा जास्त संख्या कोविड ग्रस्त झालेली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी 1000 जेव्हा जेव्हा करण्यात आला त्यावेळी जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी अतिशय चांगले सहकार्य दिलं. लॉकडाऊनची गरज नसावी असा आमचा देखील प्रयत्न होता, परंतु वाढणारी संख्या आणि दिवसेंदिवस 40-50 अशी रोज भर पडत असल्यामुळं याचा आकडा मर्यादेच्या बाहेर गेला तर हॉस्पिटलची देखील कमतरता भासण्याची शक्यता आहे. शेजारी असणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन झालेले आहेत. आपण आत्ता लॉकडाऊन करून ती संख्या मर्यादित आणणं हे आपल्याला शक्य आहे. शेजारच्या जिल्ह्यांचे लॉकडाऊन उठल्यानंतर आपण जर लॉकडाऊन करायला गेलो तर ते त्याचे देखील वेगळ्या अडचणी तयार होतील आणि मग जिल्ह्यातल्या व्यवहार शेजारच्या जिल्ह्यात जे करणारे व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांचे देखील आक्षेप येतील. आणि म्हणून सोलापूर, सातारा, कोल्हापूर हे तिन्ही जिल्हे हे लॉकडाऊन झालेले आहेत. सकाळपासून मी जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींशी, विशेषतः विधानसभेच्या सर्व सदस्यांची आणि खासदारांची चर्चा केली. साधक बाधक चर्चा झाल्यानंतर अनेक पद्धतीचे परिणाम दुष्परिणाम यांचा अभ्यास केल्यानंतर आम्ही सर्व या निष्कर्षापर्यंत आलो की या बाबतीत पुन्हा आपल्याला लॉकडाऊन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून 22 तारखेला संध्याकाळी 10 वाजल्यापासून आपण 8 दिवसांसाठी 30 तारखेला संध्याकाळी 10 वाजेपर्यंत असं 8 दिवसांसाठी आपण लॉकडाऊन घोषित करतो आहे. हा लॉकडाऊन महानगरपालिका सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेपुरता आणि जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका, नगरपंचायती यांच्यापुरताच मर्यादित असेल आणि उरलेल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या जनतेला माझी आव्हान आहे की त्यांनी जनता कर्फ्यू म्हणून त्याकडे बघावं आणि पुढचे 8 दिवस ग्रामीण भागातल्या जनतेने सहकार्य करून जनता कर्फ्यू जसा आपण यापूर्वी 1 दिवस केलेला होता तसा जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करावी. पण मॉनिटरिंग लॉकडाऊनचं हे महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती जिल्ह्यातल्या यापुरतं मर्यादित राहील आणि त्यासाठी लॉकडाऊनचे तपशीलवार कोणत्या गोष्टी चालू राहतील, कोणत्या गोष्टी राहणार नाहीत याचं परिपत्रक उद्या योग्य वेळी माननीय
जिल्हाधिकारी यांच्यामार्फत काढण्यात येईल.